हॅलो अँड वेलकम बॅक टू अर युट्यूब चॅनल. तर आज आहे जन्माष्टमी आणि आमच्याकडे असतो कृष्ण जन्माची पूजा. तर आत्ताच म्हणजे मी तरी आत्ताच 11 वाजता ऑफिसवरून आलो आहे आणि एक्झॅक्ट 12 o'clockला ते कृष्ण जन्माची पूजा करणार आहोत. आणि आमचं दिवसभर आज वर्किंग होतं तर त्याच्यामुळे जास्त काही करता नाही आलं. आणि आज स्पेशल आईंनी ठरवलेलं की त्यांना कृष्णाला 56 भोग लावायचे होते. सो त्याची तयारी त्यांची सुरू होती, कालपासूनच सुरू होती. पण काल मी ऑफिसला गेलेले आणि आज पण पूर्ण दिवसभर ऑफिसचं काम होतं. सो दीदी सुद्धा आलेली पण तिला सुद्धा ऑफिसचं काम होतं. सो आमच्या आई आणि आई आम्हाला सारखी बोलत होती, तुम्ही नुसते मीटिंग खेळा, दिवसभर मीटिंग खेळा. सो आम्हाला दिवसभर काही करता नाही आलं. बट वी मेक शुअर की आम्ही संध्याकाळी जसं आमचं ऑफिसचं काम संपलं 7 वाजता त्याच्यानंतर आम्ही पटापट कामाला लागलो आणि खूप छान प्रकारे डेकोरेशन केलंय. सो ते थोड्याच वेळात तुम्हाला समजेलच की आम्ही दाखवू आणि कशी तयारी केली ते सुद्धा मी क्लिप्स थोडे थोडेसे काढलेत. ते या व्हिडिओ नंतर मी तुम्हाला दाखवेल. सो तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला आमचं डेकोरेशन आवडलंय की नाही ते सुद्धा सांगा. आणि ही जी डेकोरेशनची आयडिया आहे ती ऑब्व्हियसली आमची आहे, कारण काय ते असं शोधून काढतात काय ना काय. आणि मग आम्हाला दाखवतं की बरं हे असं करायचंय. मग दीदी आम्ही असं विचार करतो की कसं काय करू शकतो आणि त्याप्रमाणे घरातल्याच गोष्टींपासून ते बनवण्याचा प्रयत्न करतो. सो असा छोटासा प्रयत्न केलाय. आणि झुलाचं जे ते पूर्ण जी कारीगिरी केली आहे त्याच्यावरती, सो झुला नॉर्मल होता आणि त्याला आईंनी सजवलंय आणि मोर दीदीनी काढलेत मेन म्हणजे, आणि ते खूप सुंदर आहे, तुम्ही नक्की बघा. आणि आता आई रेडी होत आहेत, मी आणि सुरेश तर रेडी झालेलो आहोत. सो आता आम्ही पूजा लवकरच स्टार्ट करू. सो फायनली 10:30 वाजायला आले आणि एवढा सगळा पसारा करून आमचं डेकोरेशन रेडी. प्राचीची साडी खूप मस्त दिसते, प्राचीवर छान वाटतंय. बिंगो पण रेडी झालाय. बिंगो दाखव, तू रेडी आहेस का? बिंगो बघितलं असेल आमची डेकोरेशनची तयारी कशी चालू होती. तर आम्ही मस्त पैकी डेकोरेशन केलंय. सो दीदी गेली आहे, कारण काय दीदीला थांबायचं नव्हतं. सो त्यामुळे दीदी तिच्या घरी गेली आहे आणि आता आम्हीच पूजा करणार आहोत. सो 12 वाजायची वाट बघतोय आणि त्याच्यानंतर पूजेला स्टार्ट करू. सो मी आता रेडी झाली आहे. आईनी नैवेद्य दाखवलाय आणि म्हणजे नैवेद्य हे करून ठेवलाय, सर्व करून ठेवलाय, दाखवायचंय अजून. तर जसं तुम्हाला मी आधी बोलले की त्यांनी 56 भोगची तयारी केली आहे, तर थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवेल की त्यांनी काय काय म्हणजे बनवलंय त्याच्यासाठी आणि किती छान प्रकारे ते सजवलंय. सूरज आत्ताच आलाय, सो सूरज सुद्धा रेडी होतोय. सो तो रेडी झाल्यानंतर तो सुद्धा येईल. आणि आता मी करते देवाची तयारी. सो देवासाठी आम्ही वस्त्र घेतले सुंदर असे, गणपती बाप्पासाठी पण घेतले आणि कृष्णासाठी पण घेतले आणि हा मुकुट जो आम्ही तिथे घेतलेला शॉपिंगसाठी गेलेलो तेव्हा. हे आईंनी बनवले पेंजर. हातातली वाई. सो आमच्या कृष्णाचं प्राचीची मस्त तयारी चालू आहे. प्राची काय करतेस आता?
पूजेची तयारी करते. तर पूजेची तयारी झाली आहे आणि आम्ही नैवेद्य ठेवला आहे, अजून दाखवला नाही आहे, बट तुम्हाला मी दाखवते काय काय प्रकार बनवले. सगळे गुडाचे प्रकार बनवले जे पण कृष्ण बाप्पाला आवडतात ते नैवेद्य. ड्रायफ्रूट्स, फ्रूट्स, सगळ्या काही गोष्टी ठेवल्या. रेडी आणि 5 मिनिटात असं पण रेडी होऊ शकतो माणूस. हाय, मस्त दिसतो एकदम. सो झालंय, बघून घ्या अजून काय काय करायचंय. हा, समयच्या वाती ठेवल्या, फुलवात बनवली, फुलं तांदूळ अक्षर सगळं आहेच. अजून काय राहिलंय? कृष्ण आणि गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आणि चंदन बाप्पाला तिथे पापड पण आणायचं ना. आणते हे 56 भोग मानले मी, म्हणजे 56 भोग नाही झाले ते, थोडेफार कमी जास्त असतील. पण माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की मी 56 भोग करावं कृष्णाला. दरवर्षी माझी इच्छा होती पण जमत नव्हतं, तर ह्यावर्षी मी माझी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. काहीतरी 2-3 वस्तू नसतील झाल्या तर मी देवाला सांगणार आहे की बाबा मला माफ कर, पुढच्या वर्षी मी अजून प्रयत्न करेन पूर्ण वस्तू करण्याचा. तर ह्यावर्षी तर एवढंच झालं आहे, तर तू सुखाने आणि गुणा गोविंदाने ते मानून घे आणि आमचा म्हणजे आम्ही जो नैवेद्य दाखवणार आहे त्यांना तू भक्षण कर आणि आम्हाला सर्वांना सुखी ठेव, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आधी पहिले समयची पूजा करा. पाहिजे समयची करू.
पाल की जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। चलो इतनी आरती लग गया करता करता गणपति बप्पा बोलिया, मंगल मूर्ति बोलिया, सर्वांगी सुंदर वृषेंदुराची, कंठी जके मान मुक्ता कोरांची, जय देव जय मंगल मूर्ति, ओ श्री मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ति, जय देव नवरती। अरे मजा गोपाळ कृष्ण करीन तुलाच आरती, अरे मजा गोपाळ कृष्ण करीन तुलाच आरती, पिवळा पीतांबर नेसवनी तुला, पिवळा पीतांबर नेसवनी तुला, शेला हिरवा घालीन वरती, अरे मजा गोपाळ कृष्ण करीन तुलाच आरती। La bingo no pule, bingo. रात्रीचे वाजले 2 ऑलमोस्ट, तर पूजा करून सगळ्या गोष्टी करून बराच लेट झालाय, जेवण खावण झालंय, आईंचा उपवास होता सो आईने उपवास सुद्धा सोडलेला आहे आता, आणि खूप छान प्रकारे पूजा झाली आईंनी। प्रत्येक वर्षीप्रमाणे साई पूजा सांगतात आणि आम्ही तर सगळं फॉलो करतो, त्याप्रमाणे आईंनी खूप छान प्रकारे पूजा सांगितली। आम्ही कृष्णासाठी जे वस्त्र आणलेले, त्यांचे अलंकार आणलेले, ते सगळं घातल्यानंतर ते खूप सुंदर दिसत होते, सो खूप मस्त वाटलं। आणि तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं वाटलं, आणि जे आईने एवढे प्रकार केलेले, सो ते 56 असतील असं नाही बोलणार मी, बट प्रयत्न केलाय करायचा, गोष्टी ज्या केल्या त्या खूप त्यांनी मनापासून केल्या, श्रद्धेने केल्यात देवासाठी, आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या घरी बनवलेल्या आहेत, सो म्हणजे हॅट्स ऑफ, त्यांनी एवढं सगळ्या गोष्टी केल्या त्यालाच मानलं पाहिजे। त्याला आम्ही जे केलेलं ना, ते रासलीला बनवलेली पूर्ण, तर सुंदरट्या भावल्यांची रासलीला बनवलेली, लास्ट इयर जे डेकोरेशन केलेलं ते, तर प्रत्येक वेळी असं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न असतो, तर लास्ट वेळेचं जर डेकोरेशन तुम्हाला बघायचं असेल तर मी शेवटला टाकेल। सो छोटासा एक रील आहे माझ्याकडे इंस्टाग्राम वरती आहे तो, बट ज्यांना युट्यूब वरती बघायचं असेल तर त्यांनी शेवटला बघा, सो तो पण एक रील टाकेल मी, आणि तो खूप सुंदर आहे, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथे संपवतो, भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग।